सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। श्री समर्थ भगवान वागदेव महाराज यांच्या शनिशिवा पुण्यतिथीला पंढरपूर येथील निस्सीम भक्त महेंद्रकर यांनी उपस्थिती लावली व आपल्या कुटुंबाने घालवलेले वागदेव महाराजांचे क्षण सातारा न्यूज समूह मांडले आहेत। पाहूया सविस्तर या बातमीमधून। नमस्कार। आज श्री समर्थ भगवान वागदेव महाराजांची 86 पुण्यतिथी या निमित्ताने आपल्याला वेळोवेळी आपण पंढरपूरचे आहात वेळोवेळी आपल्याला श्री समर्थ भगवान वागदेव महाराजांची प्रचिती आली आपल्याकडे मुक्कामासाठी वागदेव महाराज येत असत। थोडक्यात काय सांगाल आपल्याला प्रचिती कशा स्वरूपात आली? आमच्या आजोबांच्या लग्नाला आली होती 1935 साली 36 ला वारली 35 ला आली होती लग्न। आजोबाजी आले त्यांच्या दोन्ही डोक्यावर हात ठेवला आजीच्या आणि आजोबाच्या, म्हणले तुम्ही आता इथनं संसार करा, इथनं तुमचं ठीक होईल, चांगलं होईल। आणि आमच्या घरी येत होते वागदेव महाराज पंढरपूरला, जौंजाळ्यांच्या घरी येत होते, महेंद्रकरांच्या घरी येत होते आणि तिथून मग काय त्यांचा आशीर्वाद लाभल्यामुळं सगळं सुखसमृद्धी झालेली आहे। चंद्रबागेला आंघोळीला नेत होते ना आम्ही तिथं, त्यापासून तेव्हापासून आम्ही इथं वाठारला सगळे फॅमिली महेंद्रकरची जोंजाळांची इथे अगदी म्हणजे मुंबईला सुद्धा पूर्वी जात होते आजोबा आमचे, आजोबांचे भाऊ बजरंग बजरंग भागवत महेंद्रकर ही त्यांचे भक्त होते, सेवा करायची, हातपाय दाबणे हे करणे। आम्हाला आमचे आजोबा सांगत होते आम्हाला, आमचे वडील जगन्नाथ महेंद्रकर हे सारखं प्रत्येकच यायचे आणि त्यांचे वागदेव महाराजांचे हातपाय दाबायची, सगळी सेवा करायची। आमचे चुलते वडील हे सगळे मुंबईलासुद्धा जायचे, तिथं सुद्धा त्यांची भरपूर सेवा करायची। मुंबईला आता काय मला तिथं ठिकाण माहीत नाही, पण तिथं जात होते ना ते सारखं असं त्यांची, त्याच्यामुळं आमची परंपरा आम्ही चालू ठेवलेली। हां आमच्या चुलत्यांची ते सांग जरा, तू जरा बोल। आमच्या वडिलांच्या लग्नाला महाराज आले होते, आशीर्वाद दिल्यामुळे आम्ही सख्खे पाच भाऊ सख्ख्या पाच बहिणी असा आम्हाला अनुभव आले, चुलत भाऊ आहेत, प्रत्येकाला आशीर्वाद दिला आणि आत्तापर्यंत सगळं चांगलं आहे। आम्ही आत्तापर्यंत वारी चुकवत नाही, पिढ्यान पिढ्यान चुकवत लॉकडाऊन महाराज आमच्या अजय वाजाच्या लग्नाला आले, अजय वाजाच्या लग्नात 1932 साला 1970 पासून महाराजाची वारी करतो। सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। स्वच्छ मातृकी महाराष्ट्राचा सन्मान आजूबाजूच्या ग्रामस्थांनी राखावा असे आवाहन पर्यावरण प्रेमी नितीनभाई भिलारे यांनी केलेलं आहे। पाहूया बातमी सविस्तर। पाचगणी महाबळेश्वर ही पर्यटन स्थळे स्वच्छ झाली। स्वच्छ सर्वेक्षणामध्ये राज्यातच नव्हे तर देश पातळीवर देखील वाखाणली गेली, परंतु पालिका हद्दीबाहेर पाचगणी शहराच्या जोड रस्त्यांच्या दुतर्फा कचऱ्याचे साम्राज्य आणि अस्वच्छतेचा अंधार पसरत आहे। नागरिकांनी या शहरांचा व परिसराचा आब राखावा, कचरा मुक्त रस्ते परिसरासाठी दक्ष राहावे असे आवाहन पर्यावरण प्रेमी नितीनभाई भिलारी यांनी केले आहे। शहरालगतच्या गावातील हॉटेल रेस्टॉरंट यांचा कचरा, प्लास्टिक, खरकटे रात्रीच्या अंधारात रस्ता कडेला फेकून कचऱ्याची विल्हेवाट लावू नये असे देखील आवाहन त्यांनी केलेले आहे। मोटरसायकलस्वार वाहनधारक शहराबाहेर जाताना रस्त्याकडील नाल्यात घरातील कचरा टाकतात, आसपासच्या गावातील नागरिक घरातील कचरा रस्त्याकडेला फेकून देतात, त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे साम्राज्य आणि दुर्गंधी पसरते आहे। पर्यटकांना हे दृश्य दिसत असल्याने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नावलौकिक असलेल्या पाचगणीची प्रतिमा खराब होत आहे। पाचगणी महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर अंजुमन हायस्कूल ते भिलार वॉटरफॉल या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे साम्राज्य वाढत आहे।
त्यामुळे मुख्य रस्त्याचे विद्रुपीकरण होत असून प्रवाशांना नाक धरून प्रवास करावा लागत आहे. कचरा दिवसागणित वाढत चाललेला आहे. त्याचबरोबर पांगारी गावाकडे जाणारा रस्ता मद्यपींचा अड्डा बनत आहे. या रस्त्यावर असणारे निसर्ग सौंदर्य स्थानिकांसह पर्यटकांना भुरळ घालणारे आहे. परंतु रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडाझुडपांच्या आडोशाला अथवा रस्त्याकडेला गाडी उभी करून मद्यपी राजरोस मद्यपान करून प्लास्टिकच्या पिशव्या ग्लास बाटल्या व अन्न पदार्थ अस्ताव्यस्त टाकून देत आहेत. हे चित्र बदलणे नागरिकांच्या हाती आहे. त्यांनी पाचगणीकरांसोबतच स्वतःला स्वच्छतेच्या सवयी लावून घ्याव्यात असंही पर्यावरण प्रेमी भिलारे यांनी म्हटलेले आहे. आजूबाजूच्या गावातील ग्रामपंचायतीकडे कचरा निर्मूलनाची सक्षम यंत्रणा नसल्याने पाचगणी महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांकडून जो प्रवेश व प्रदूषण कर घेतला जातो या पैशातून निसर्ग सौंदर्याने नटलेल्या दोन्ही गिरिस्थानाला अबाधित राखण्यासाठी पालिकांनी यावर तोडगा काढून पुढाकार घ्यावा अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे. या परिसरामध्ये आजूबाजूला बरेचसे बंगले आहेत, बऱ्याच जणांचा निवास आहे. इथे धाबे आहेत, रेस्टॉरंट्स आहेत. कदाचित त्या लोकांचाच बराचसा कचरा या परिसरात पडताना दिसत आहे. बरं, याची जबाबदारी घ्यायची कोणी? स्थानिक प्रशासनानी, स्थानिक नागरिकांनी की पर्यटकांनी? सर्वसामान्यांनी, सर्व नागरिकांनी, इतर संस्थांनी आणि स्थानिक प्रशासनांनी एकत्र येऊन यावर एक कठोर अशी अंमलबजावणी करणं ही काळाची गरज आहे. कॉलेज सुट्टीचे भर दिवसा बंद करून पुणे बंगळूर महामार्गावर पीडित तरुणी दुचाकीवर पडल्याने जखमी झालेली आहे. आताची सर्वात मोठी बातमी आपल्या हाती येत आहे ती म्हणजे भर दिवसा कॉलेज तरुणीचे अपहरण करून कॉलेज तरुणी दुचाकीवरून पडल्याने गंभीर जखमी झालेली आहे. पाहूया बातमी सविस्तर.
वैयक्तिकरित्या वाहतुकीवर कारवाई झाली असते. मौजे गजवडी या ठिकाणी या गावच्या हद्दीमध्ये